आपल्या देशाशी युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तान आपल्यासोबत छुप युद्ध करतो आणि या छुप्या युद्धाचा एक भाग काय आहे, आपल्या देशामध्ये अंमली पदार्थ पाठवायचे आणि आपल्या तरुणाईला अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन करायचं। मेटे साहेबांनी खऱ्या अर्थानं आपलं संपूर्ण जीवन हे समाजाकरता दिलं, 24 तास सामाजिक कार्य हे त्यांच्या मनात असायचं। पण केवळ सामाजिक कार्य नाही तर समाज कार्याच्या संदर्भात वेगवेगळे उपक्रम ते करायचे। राजकारण हे तर वेगळं होतं पण राजकारणापेक्षाही समाजामध्ये सुधारणा झाली पाहिजे, समाजामध्ये उपक्रमशीलता आली पाहिजे, अशा प्रकारचे अनेक कार्यक्रम, समाज उपयोगी कार्यक्रम ते करायचे। आणि ज्याचा उल्लेख झाला, मराठा आरक्षणाचा विषय असेल किंवा छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा विषय असेल, हे विषय त्यांच्या मनातले विषय होते। आणि म्हणूनच मी या निमित्ताने तानाजीराव आपल्याला आश्वस्त करतो आणि वहिनी आपल्याला देखील आश्वस्त करतो की विनायकरावांचे स्वप्न पूर्ण करण्याचं विडा आता आपण उचललाय, आपण त्याच्यामध्ये उतरला, आम्ही ताकदीनं आपल्या पाठीशी निश्चितपणे या ठिकाणी उभं राहू आणि हे जे स्वप्न आहेत हे पूर्ण करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करू। खरं तर व्यसनमुक्ती ही अत्यंत आवश्यक आहे, कारण एखादा समाज जर संपवायचा असेल तर त्या समाजातल्या तरुणाईला सुखासीन करा आणि व्यसनाधीन करा म्हणजे मग त्या समाजाशी लढाईच करावी लागत नाही, तो समाज आपोआप संपतो। आणि म्हणून समाजाला जर पुन्हा उभं करायचं असेल तर त्याला सुखासीनतेपासून दूर आणि व्यसनांपासून दूर अशा प्रकारची तरुणाई ही तयार करावी लागते। आपण बघितलं असेल, स्वामी विवेकानंद नेहमी म्हणायचे की मला असे तरुण पाहिजे की जे तरुण खऱ्या अर्थानं सुदृढ आहेत, जे व्यसनापासून दूर आहेत। ते असं म्हणायचे की मी तरुणांना सांगतो की एक वेळ मंदिरात नाही गेलं तरी चालेल, तुम्ही घरी पण भक्ती करू शकाल पण फुटबॉलच्या मैदानात जाऊन फुटबॉल खेळा, कारण भारत मातेला अर्पण करण्याकरता समाजाला पुढे नेण्याकरता सुदृढ तरुणाईची आवश्यकता आहे। त्यामुळे अशा प्रकारची तरुणाई या देशाला जर मिळाली तर हा देश विश्वगुरु होऊ शकतो, अशा प्रकारे तरुणाईला उद्बोधन करणारे स्वामी विवेकानंद होते। आज आपण पाहतो आपल्या देशाशी युद्ध करता येत नाही म्हणून पाकिस्तान आपल्यासोबत छुप युद्ध करतो आणि या छुप्या युद्धाचा एक भाग काय आहे, आपल्या देशामध्ये अंमली पदार्थ पाठवायचे आणि आपल्या तरुणाईला अंमली पदार्थाच्या व्यसनाधीन करायचं। मागच्या काळात आपण बघितलं, पाकिस्तानशी लगत असलेलं पंजाब सारखं आपलं राज्य, या राज्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाकिस्तानमधनं अंमली पदार्थ आले आणि इतक्या मोठ्या प्रमाणात तरुणाईला व्यसनाधीन केलं, अशा प्रकारची व्यसनाच्या अधीन असलेली ही तरुणाई ही दुश्मनाचा मुकाबला कसा करेल? उद्या दुश्मनाशी लढाईची वेळ आली तर नशेखोरीमध्ये लिप्त असलेली तरुणाई कशा प्रकारे त्यांच्याशी लढाई करेल? आणि म्हणून हा केवळ व्यसनाचा विषय नाहीये, हा एका छुप्या युद्धाचा भाग देखील आहे की ज्यामध्ये आमच्या तरुणाईला कुठेतरी त्या ठिकाणी सुखासीनतेकडे आणि व्यसनाधीनतेकडे न्यायचं, त्यांच्या मनातले भाव हे संपवायचे, त्यांची श्रद्धा ही कमी करायची, त्यांची दृढता ही संपुष्टात आणायची, अशा प्रकारचं हे षडयंत्र आहे आणि म्हणून याच्या विरोधात आपल्याला लढावंच लागेल। आज आपण पाहतो इतक्या मोठ्या प्रमाणात दारूनी संसार उद्ध्वस्त होत आहेत, मोठ्या प्रमाणात तरुणाई शिक्षणाकडे लक्ष द्यायच्या ऐवजी व्यसनांकडे लक्ष देते आहे। केवळ दारूच नाही, सिगारेट असेल, गुटखा असेल, तंबाखू असेल,
आज अनेक लोकांना असं वाटतं की सिगारेट म्हणजे काहीतरी स्टाईल आहे आणि स्टाईलने आपण सिगरेट घेऊन उभं राहिलो म्हणजे आपण कोणीतरी असा एक नट दिसतो, हिरो दिसतो. पण ती सिगारेट इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला नष्ट करत असते. आज आपण पाहतोय हळूहळू भारत हा कॅन्सरची देखील राजधानी व्हायला निघालाय. इतक्या मोठ्या प्रमाणात कॅन्सर आपल्याकडे होतोय आणि त्यात सर्वात मोठा ओरल कॅन्सर आहे जो सिगारेटमुळे, तंबाखूमध्ये, खऱ्यामुळे, जाफरानीमुळे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या व्यसनांमुळे परिवारच्या परिवार उद्ध्वस्त होत आहेत. एका घरी कॅन्सर झाला तर तो संपूर्ण परिवार उद्ध्वस्त होतो. त्या परिवाराला वर्षानुवर्ष ट्रीटमेंट करावी लागते, पैशापरी पैसा जातो. लहान मुलं असतील, पत्नी असेल, घरातले लोक असतील, सगळ्यांचं आयुष्य त्या एका रोगामुळे त्या ठिकाणी बाधित होताना आपण पाहतो. आणि म्हणून सगळ्या प्रकारच्या व्यसनापासून आपल्याला कसं दूर जाता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. पान, बिडी, तंबाखू, सिगारेट, दारू, अंमली पदार्थ, कुठल्याच प्रकारचं व्यसन हे आपल्याला या ठिकाणी नको. खरं म्हणजे ज्यावेळी आपल्या क्रांतिकारकांना विचारलं जायचं तुम्हाला कुठलं व्यसन आहे, त्यावेळी ते असं म्हणायचे आम्हाला एकच व्यसन आहे आणि ते म्हणजे देशभक्तीचं व्यसन, आमच्या भारत मातेची सेवा करण्याचं व्यसन, आपल्या समाजाची सेवा करण्याचं व्यसन. हे एकच व्यसन असं आहे की जे आपल्याला असलं पाहिजे. बाकी सगळ्या व्यसनांपासून आपल्याला दूर जाणं हे गरजेचं आहे. आपली संस्कृती, आपले संस्कार हे मोठे आहेत आणि ती संस्कृती आणि ते संस्कार हे आपल्याला कसे पुनरुज्जीवित करता येतील हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. आणि जिथे मन दृढ होतं, मनामध्ये निश्चय येतो, मी आपल्याला सांगतो त्या ठिकाणी कोणीही आपल्याला थांबवू शकत नाही. ही सगळी व्यसनं जी आहेत त्याची जी लत आहे ही कमजोर मनाचं लक्षण आहे. मन जेव्हा कमजोर होतं तेव्हा व्यसनं वाढतात. व्यसनाधीन माणूस दारू पिऊन अनेक वेळा लोक त्या ठिकाणी फार मोठी ताकद आली आहे अशा प्रकारे भांडणं करतात. त्यांच्यात ताकद नसते, हे कमजोर लोक असतात. केवळ अंमली पदार्थाच्या अंमलाखाली उसनी ताकद आणलेले लोक असतात. दोन फाईट पडल्या तर धाराशयी होतात अशा प्रकारे यांच्या शरीराची अवस्था असते. आणि म्हणून या व्यसनमुक्तीच्या रॅलीच्या माध्यमातून माझ्या पुढे असलेल्या तरुण पिढीला, युवा पिढीला, बालकांना मी विनंती करणार आहे, आज जी शपथ आपण घेतोय ती शपथ तुम्ही अंमलात आणा. कदाचित आधीच्या पिढीतली व्यसनाधीनता तुम्ही बघितली असेल, ती तुमच्यापर्यंत येऊ देऊ नका, ही विनंती तुम्हाला मी करतोय. आज आपल्या सरकारने खूप मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांच्या विरुद्ध मोहीम सुरू केली आहे. 4,000 कोटी रुपयाची अंमली पदार्थ पकडून जप्त करून आपण जाळून टाकली, नष्ट करून टाकलेली आहे. आणि यापुढे देखील एक मोठा लढा सरकार या ठिकाणी लढणार आहे. आता पोलिसांना आम्ही सांगितलंय अंमली पदार्थ असेल, अवैध दारू असेल, गुटखा असेल, याच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू केली पाहिजे आणि त्या लढाईमध्ये तुमचा साथ आम्हाला हवा आहे. मुलींनी आपल्या घरी देखील आपल्या वडिलांना, भावांना किंवा घरी कोणी व्यसनाधीन असेल तर त्यांना देखील सांगितलं पाहिजे की तुम्ही व्यसनांपासून दूर व्हा. कारण अनेक वेळा लहान मुलं सांगतात तर मोठ्यांना त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून हा प्रयत्न देखील आपण सगळ्यांनी करावा. आज मी या निमित्ताने एवढं सांगू इच्छितो की व्यसनमुक्तीचं जे कार्य मेटे साहेबांनी हाती घेतलं होतं ते कार्य ज्योतिताई आता पुढे नेत आहेत आणि आम्ही सगळे मिळून या कार्याला व्यापकता कशी येईल, केवळ बीडमध्ये नाही तर अवघ्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम कसे होतील हा प्रयत्न येत्या काळामध्ये आपण निश्चितपणे करू एवढाच विश्वास आपल्याला देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं व्यसनमुक्तीच्या रॅलीमध्ये मनापासून स्वागत करतो. स्वर्गीय मेटे साहेबांना या ठिकाणी भावांजली अर्पित करतो. आणि माझं बोलणं संपवता संपवता मी शपथेचा कागद या ठिकाणी मागतो.
आपल्या सगळ्यांना शपथ घ्यायची आहे, त्या शपथेकरता सगळ्यांनी उभं राहायचं आहे. सगळ्या सगळ्यांनी हात असा करायचा आहे शपथे करता, वर नाही असा समोर. माझ्या सोबत प्रत्येकाने म्हणायचं, मी भारताचा नागरिक, भारतातील प्रत्येक व्यक्ती निर्व्यसनी राहण्यासाठी प्रयत्नशील राहीन. मी कुठल्याही प्रकारचे व्यसन माझ्या आयुष्यात करणार नाही व कोणालाही व्यसनासाठी प्रोत्साहन देणार नाही. मी व्यसनमुक्तीसाठी आलेल्या कायद्यांचे काटेकोरपणे पालन करीन आणि नवीन कायदे होण्याकरता मी सक्रिय राहीन. मी सर्व नागरिकांमध्ये व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्नशील राहून अंमली पदार्थांच्या विरोधात आयुष्यभर कार्यरत राहण्याचा संकल्प करीत आहे. मी आजीवन निर्व्यसनी राहीन. मी राष्ट्रगीत, राष्ट्रध्वज व राज्य घटनेचा आदर करेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. धन्यवाद.